वेलकम टू जी डी सी अकॅडमी. जॉब अलर्ट या सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. हा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो की तुमच्यापर्यंत जे काही नोकरी संबंधित माहिती असते आणि वेगवेगळी सरकारी विभागामध्ये जागा भरावायच्या असतात त्याबद्दल नेहमीच योग्य माहिती देत असतो. आमच्या माहितीचे स्रोत जे असतात ते बहुतेक वेळा सरकारी विभाग, संबंधित विभागाची अधिकृत वेबसाईट किंवा वर्तमानपत्रे असतात. मित्रांनो, अधिकृत संकेतस्थळामध्ये काही बदल झाल्यास त्याबद्दल माहिती देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत असतो. परंतु तरीही ही तुमची एक जबाबदारी आहे की तुम्ही अधिकृत वेबसाईटला एक वेळेस भेट द्या, ती माहिती तपासून घ्यावी, जेणेकरून तुमचेही सुद्धा छोटे मोठे डाऊट्स असतील तर क्लिअर होत असतात. या लेक्चरमध्ये परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करतोय आणि याच्या संदर्भात तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये, कमेंट बॉक्समध्ये तुमची मत नोंदवा किंवा तुम्हाला काही याच्या संदर्भात काही माहिती हवी असल्यास तुम्ही अवश्य नोंदवा. आम्ही तुमच्यापर्यंत जे तुमची माहिती आहे ते घेऊन येण्याचा प्रयत्न करू. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्र राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2020. सर्वांना जी काही आतुरतेने तुम्ही वाट बघत होता त्याची आज तुम्हाला हे सगळी जी माहिती आहे मिळालेली आहे आणि तुम्ही जवळपास सर्व ठिकाणी ही माहिती उपलब्ध झालेली आहे. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कदाचित लेट आला असेल बट तुम्हाला ऑलरेडी ही पूर्ण माहिती मिळालेली असेल. यामध्ये काही छोट्या मोठे तथ्य आहेत मी तुम्हाला या व्हिडिओ लेक्चरमध्ये सांगणार आहे आणि सोबतच शेवटी मी तुम्हाला जी डी सी अकॅडमीच्या कोर्सवरती जे काही बंपर ऑफर आहे ते पण देणार आहे. 50% आपण प्रत्येक कोर्सवर आपल्या ऑफर दिलेली आहे आता आणि ही ऑफर तुम्हाला येणाऱ्या 24 ते 30 तारखेपर्यंत आपली ही ऑफर असणार आहे. तुम्ही याचा लाभ घेऊ शकता. मग त्याच्यामध्ये आपल्याला राज्यसेवा पूर्वपरीक्षेची जे जी डी सी अकॅडमीची टेस्ट सिरीज चालू आहे ती टेस्ट सिरीज, त्याच्यामध्ये 22 टेस्ट आहेत, त्याचा लाभ घेऊ शकता. पेनड्राईव्ह कोर्स आहे याचासुद्धा लाभ घेऊ शकता. हा पेनड्राईव्ह कोर्स अपग्रेडेड आहे 32 GB, याच्यामध्ये बराच सारा नवीन जे काही आपलं व्हिडिओ आहे ते आपण ॲड केलेले आहेत आणि हा OTG सपोर्ट तुमच्या मोबाईललासुद्धा लागतो. ठीक आहे, तर अधिक माहिती घेऊया या संदर्भात. एकूण पदे किती आहेत तर 200 पदं आहेत आणि जे काही शेवटची तारीख, अंतिम तारीख आहे 13 जानेवारी 2020. महत्त्वाचा पार्ट येतो की जे पदं निघाले त्या पदाचे नावं आणि त्या पदाच्या संदर्भात माहिती. आता तुम्ही इथे बघू शकता मराठीमध्ये मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलं आणि आता मी तुम्हाला वॅकन्सी पण कोणत्या डिपार्टमेंटला किती निघाल्या ते मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न करतो. गट जे ग्रुप एमध्ये जे आहे त्या जागा निघालेल्या आहेत त्या बघा, पदाचं नाव तुम्ही बघून घ्या. सहाय्यक राज्यकर आयुक्त, त्याच्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी, सहाय्यक आयुक्त, प्रकल्प अधिकारी, उद्योग उपसंचालक, तांत्रिक सहाय्यक संचालक, अशा प्रकारचे हे ग्रुप अमध्ये बघायला मिळतात. म्हणजे गट अमध्ये, ग्रुप एमध्ये याचा समावेश होतो. आणि जे गट ब आहे, ग्रुप बी आहे, याच्यामध्ये उपशिक्षणाधिकारी, कक्षा अधिकारी, सहाय्यक गट विकास अधिकारी, सहाय्यक निबंधक आहे, उप अधीक्षक आहे, कौशल्य विकास आहे, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी आहे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी आहे, संशोधन अधिकारी व बाकीचे जे नायब तहसीलदार, नायब तहसीलदारला याच्यामध्ये सर्वात जास्त जागा आहेत. तर ह्या जागा किती आहेत नायब तहसीलदारला जर असा विचार करत असाल तर तुम्ही इथे बघा. तर प्रत्येक गोष्टीची आपण इथे माहिती देऊ केलेली आहे. नायब तहसीलदारला सर्वात जास्त जवळपास 73 जागा आहेत. ठीक आहे, तर हे नायब तहसीलदारसाठी जागा आणि बाकीच्या तुम्हाला प्रत्येक याच्यानुसार तुम्हाला इथे जागा बघायला मिळतात. ठीक आहे, 2 नंबरला बघितलं तर डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर आणि सेक्शन ऑफिसर, जे आपण म्हणलो उपशिक्षणाधिकारी, यांना पण जागा 25-25 अशा आहेत. तर ते याचा पण तुम्ही व्यवस्थितरित्या इथे बघू शकता की कोणत्या विभागामध्ये जागा किती आहेत. तर एक अजून महत्त्वाचा पार्ट येतो तो म्हणजे वयोमर्यादा. परत बघा, तुम्ही वयोमर्यादा जी असणार आहे आपल्याला किमान जे आहे 19 वर्ष, 1 एप्रिल 2020 पर्यंत तुमचं वय वर्ष हे 19 असायला पाहिजे. त्याच्यामध्ये कमाल आणि जे किमान आपण याच्यामध्ये बघूया. किमान बघितलं आता कमाल किती असायला पाहिजे, अमागास वर्गामध्ये जे काही विद्यार्थी मित्र येत असतील त्यांना 38 आहे आणि मागासवर्गीय याच्यासाठी किंवा अनाथ वगैरे यांना 43 वर्ष वयोगटापर्यंत
ते विद्यार्थी येथे फॉर्म भरू शकतात, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये खेळाडूसाठी वेगळं आहे 43 वर्ष मागास आणि मागासवर्गीयांसाठी सुद्धा 43 आहे. मग याच्यामध्ये माजी सैनिक, आणीबाणी आणि यामध्ये जर तुम्ही येत असाल तर 43 43 म्हणजे आपल्याला असं लक्षात येते की 43 पेक्षा जास्त नाही आहे. फक्त दिव्यांग जर सोडलं, दिव्यांग जे उमेदवार आहेत त्यांना फक्त 45 वर्षापर्यंत अतिरिक्त इथे सवलत देऊ केलेली आहे, ठीक आहे. पुढे परीक्षेचे टप्पे सर्वांनाच माहिती आहे. राज्यसेवेचा अभ्यास तुम्ही करताय. आता जे माझे व्हिडिओ ऐकत असतील जे विद्यार्थी मित्र, यांच्यामध्ये जे किंचितच असे बघू शकतो की त्यांना राज्यसेवेची माहिती नाही किंवा एम पी एस सी पूर्वपरीक्षेची माहिती नाही, तर त्याच्यामध्ये आपल्याला जवळपास एम पी एस सीच्या संदर्भात सर्वांनाच माहिती आहे. 3 टप्पे असतात. पूर्वपरीक्षा असते, त्याच्यामध्ये पेपर 2 असतात. एक जी एस फर्स्ट त्याला म्हणतो, दुसरा जो जी एस सेकंड आहे त्याला सी सॅट असं म्हणतो. असे 2 पेपर असतात. त्याच्यानंतर मुख्य परीक्षा. मुख्य परीक्षेमधले आपण पेपर बघितले, एक लँग्वेजचे 2 सोडले तर बाकीचे आपल्याला 4, आणि जे निबंध वगैरे आपण एस ए वगैरे म्हणतो ते अशा पद्धतीचं, आणि मुलाखत 100 गुणाची. तर हे सर्वांना माहिती आहे, याच्याबद्दल काही सांगायची जास्त गरज नाही. पण जर माहिती हवी असल्यास तर नक्कीच आपण एक सविस्तर व्हिडिओ, आणि जमलंच तर आपण एक प्लॅन घेऊन येऊ की आत्तापासून जर आपण केलं तर नेमका कोणत्या टॉपिकवर भर द्यायचा, जे टॉपिक आपल्याला एक्झामच्या त्या त्या सब्जेक्टमधले ते टॉपिक कव्हर करायचे, जेणेकरून एक्झाममध्ये जास्त विचारल्या गेले. आपण ते जे ॲनालिसिस करतोय सध्या यूट्यूबवरती लाईव्ह आहे आपलं 8:30 लेक्चर, त्याच्यामध्ये आपण सांगतोय वारंवार की कोणते टॉपिक हे तुम्हाला परीक्षेला जास्त विचारल्या गेले आत्तापर्यंत, ते टॉपिक आपल्याला इथे करायचे. 2012 ते 2019 पर्यंतचे सगळे टॉपिक आपण बघणार आहोत आणि बघितलेसुद्धा, ठीक आहे. तर याची जे काही परीक्षा शुल्क आहे ते खूप आता कमी म्हणता येणार नाही, भरपूर जास्त आहे. 524 रुपये आहे. त्याच्यानंतर 324 जे मागासवर्गीयांसाठी आहे. आणि आता याच्यामधला एक मुद्दा तुम्हाला सांगायचा, तो महत्त्वाचा, तो म्हणजे बायोमॅट्रिक पडताळणी. आता बायोमॅट्रिक पडताळणी काय आहे तर हे तुम्ही सविस्तर वाचून घ्या. गेल्या वेळेस बऱ्याच विद्यार्थी मित्रांना हे या प्रॉब्लेमला सामोरं जावं लागलं. कारण काय होतं की तुम्हाला बायोमॅट्रिक जी पडताळणी आहे तुमची व्यवस्थित न झाल्यामुळे, किंवा तुम्हाला त्यावेळी जेव्हा तुम्ही सेंटरवर जाता, त्या केंद्रावर जाता, तुम्हाला जे काही प्रश्नाला सामोरं जावं लागतं ते खूप मोठे असतं, आणि आपलं मानसिक संतुलन वगैरे आपलं बिघडलेलं असतं त्या टायमाला. आणि जरी आपल्याला तिथं छेडछाड झाली, म्हणजे थोडाफार वेळ लागला, तरी आपलं डिस्टर्बन्स खूप असतं. याच्यावरती एकदा विशाल बोंबले सरांनी तुम्हाला एक व्हिडिओ टाकला होता की कशा पद्धतीचा आपल्याला डिस्टर्बन्स मदत येते, जेणेकरून आपल्याला जे काही मानसिक संतुलन बिघडतं आणि म्हणून आपले येणारे प्रश्नसुद्धा बरोबर येत नाही, आणि आपण काय करत असतो ते प्रश्न चुकल्यामुळे आपला स्कोर येत नाही, आणि आपण मुख्य परीक्षेला कधीच क्वालिफाय होत नसतो. हे सगळ्यात मोठ्या गोष्टी आता ह्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या. मग सविस्तर बायोमॅट्रिक जे पडताळणी आहे तुम्ही बघावी ही अशी माझी अपेक्षा आहे, आणि कारण तुम्हाला हे प्रश्न उद्भवणारेच आहेत. केंद्र निवडताना मी हा मुद्दामून पॉईंट घेतला. केंद्र निवडताना तुम्ही विद्यार्थी मित्र विसरून जाता. कधी कधी काय होतं की आपण पूर्णपणे फॉर्म भरलेला असतो आणि केंद्र शेवटी निवडतो, तर केंद्र निवडताना आपण ते विसरून जातो. तर कृपया विसरू नका. जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर नोट डाऊन करा बाजूला की लगेच आपल्याला केंद्र निवडायचं आहे. कारण नंतरच्या वेळेस तुम्ही केंद्र निवडलं नाही तर ज्या ठिकाणी, ज्या जिल्ह्यामधून तुमची जी काही बाय डिफॉल्ट माहिती आहे तिथे तुमचं त्या जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला केंद्र मिळेल, ठीक आहे. मग तुम्ही तिथे कन्फ्युजन होऊन जातं की माझं सेंटर इकडे का गेलं वगैरे वगैरे. तर तुम्हाला जर ऑनलाईन प्रक्रिया आहे, ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्हाला शेवटचा दिनांक जे 13 जानेवारी 2020 आहे, शेवटी 12 वाजेपर्यंत तुम्ही हा भरू शकता. आणि जर तुम्ही हा ऑफलाईन मोडमध्ये फॉर्म भरत असाल, SBI बँकेमध्ये जाऊन चलना थ्रू फॉर्म भरत असाल, तर या चलन भरण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त 1 दिवसाची इथे सवलत दिली, ती म्हणजे 14 जानेवारी 2020, ठीक आहे. ऑनलाईन प्रक्रिया हे 13 जानेवारीला संपते आणि ऑफलाईन प्रक्रिया ही 14 जानेवारीला संपते. याची आवश्यक काळजी घ्या. आता पुढे तुम्हाला जे मी म्हटलं सुरुवातीला की काय याच्या या व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी काय खुशखबर आहे, तर खुशखबर ही आहे आपली महाराष्ट्रामध्ये आपण 2019 जे काही पूर्वपरीक्षेसाठी सर्वात जास्त 2000 पेक्षाही जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो, आणि पेनड्राईव्ह कोर्सच्या माध्यमातून. परत एकदा तुम्हाला सांगू इच्छितो की विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी गेल्या वेळेस आपण 16 GB पेनड्राईव्ह केला होता, यावेळेस आपला 32 GB पेनड्राईव्ह आहे. यामध्ये आपण मॅथसुद्धा समाविष्ट केलं. यामध्ये प्रत्येक गोष्ट आहे, जे
जे एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आणि खूप चांगले हाय डेफिनेशन व्हिडिओज आहेत हे व्हिडिओ ऑडिओच्या स्वरूपामध्ये. आणि हा पेन ड्राईव्ह तुम्हाला मोबाईललासुद्धा जोडता येतो, याला ओ टी जी सपोर्ट आहे इनबिल्ड. तर हे आपल्या जे काही आम्ही हा तयार केलेला पेन ड्राईव्ह आहे 2012 ते 2019 जे काही विचारलेले घटक आहे त्या घटकावरती आपण हा पेन ड्राईव्ह तयार केलेला आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला फायदा आहे, तुम्ही जर जॉब करत असाल आणि तुमच्याच्यानी क्लास होत नाही तर अशा वेळेस तुम्ही नक्कीच हा पेन ड्राईव्ह घेऊ शकता, तुम्हाला याचा खूप फायदा होईल. महागडे क्लास म्हणजे क्लासचं जर उदाहरण घेतलं तर तुम्ही क्लास लावण्याची फीस, राहण्याची, जाण्यायेण्याची, खाण्याची ह्या सगळ्या गोष्टीची जर फीस बघितली तर आपल्याला लाखो रुपयाचा खर्च येतो. तुम्ही 50 ते 1 लाख रुपयापर्यंत पण खर्च जाऊ शकतो. पुण्यासारख्या ठिकाणी जर तुम्ही आलात तर तुम्हाला 1 लाख रुपयापर्यंत खर्च होतो पूर्ण क्लास करण्यासाठी. मग तुम्ही सहज जर जॉब करत असाल ट्रॅव्हलिंगमध्ये सुद्धा हा मोबाईल जे पेनड्राईव्ह आहे तो यूज वापरू शकता आणि तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. ठीक आहे, आता घर बसलेही तुम्ही याची चांगली तयारी करू शकता. आपण 5 ते 12 जे काही नवीन आणि जुने पुस्तकं आहेत स्टेट बोर्डचे वगैरे आणि याच्यामध्ये आपण भूगोल आणि सायन्सचा जो काही एनसीईआरटीचा भाग आहे तो सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे. प्रत्येक टॉपिक जे आहे भूगोलचा त्याच्यामध्ये आपण मॅप, आपण त्याला नकाशे वगैरे आहे हे नकाशे सुद्धा आपण याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. ठीक आहे, तर या मुद्देसूद आपण जे घेतलेले आहेत हे खूप व्यवस्थितरित्या प्रत्येक टॉपिकनुसार याच्यामध्ये तो टॉपिक कव्हर केले आहेत. असे लिंक वाईज तुम्हाला एका लिंकनी तुम्ही तुमचे टॉपिक कव्हर करू शकता. आणि या धर्तीवरती आपल्या जी डी सी अकॅडमीच्या 22 टेस्ट सिरीज आहेत ते तुम्हालाही सोबतच मिळतील. ठीक आहे, तर सर्वांचे परत एकदा सर्वांचे आभार. आणि गेल्या वेळेस जे तुम्ही प्रतिसाद दिला होता परत यावेळेससुद्धा असाच प्रतिसाद मिळावा. आणि तुम्ही ज्या विद्यार्थ्यांना याबद्दलची माहिती नाही ते जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्हाला सर्वांसाठी आपल्याला आजपासून जवळपास म्हणजे तुम्ही उद्यापासून 24 ते आपल्याला 30 डिसेंबरपर्यंत तुम्हाला यावरती ऑफर आहे. 50% ही ऑफर मिळणार आहे. आता सध्याला जी काही फीस आहे त्याच्यामध्ये 50% सवलत खूप कमी आहे. तुम्ही कॉल करू शकता, काही संदर्भात तुम्हाला माहिती असेल, माहिती जाणून घ्यायची असेल तर 99 60 18 75 95 कॉल करा. किंवा तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअपसुद्धा करू शकता. व्हॉट्सअप लगेच मिळून जाईल मला. कॉल तरी कधी नाही घेतला तरी मी व्हॉट्सअपला रिप्लाय तर देतच असतो. ठीक आहे, भेटूया पुढच्या जॉब अलर्ट या सिरीजमध्ये. होप की तुम्हाला हा लेक्चर आवडला असेल आणि आवडलं तर अवश्य तुम्ही याला सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.